कोरोनाचे संकट, शाळा कधी सुरू होतील माहिती नाही। तुमचे शिक्षक आणि तरुण भारत तुमच्या साथीला आहोत। मजा मस्ती फार झाली, आता घर बसल्या अभ्यास करा। तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलवर। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सी वाय पाटील, सहशिक्षक ठळकवाडे हायस्कूल टिळकवाडे। मी आज आपल्यासमोर इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमातील तिसरी कविता सुश्लोक वामनाचा आपल्यासमोर सांगणार आहे। कवितेचे कवी आहेत वामन पंडित। यांचं पूर्ण नाव वामन नरहर शेषे असं आहे। पंडिती संप्रदायातील एक महत्त्वपूर्ण कवी, वेदांतविषयक, पौराणिक, आख्यानपर काव्य, भाषांतरिक, श्लोकात्मक काव्य असे वैविध्यपूर्ण लेखन त्यांनी केलेलं आहे। त्यांचे काही ग्रंथ या ठिकाणी मी लिहिलेले आहेत पहा। यथार्थ दीपिका, निगम सार, श्रुती सार, गीतार नवसुधा, भरतभाव, बालक्रीडा, पंचसुधा असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत। त्याचबरोबर भर्तृहरीच्या नीती शतकाचे सरस भाषांतर त्यांनी केलेले आहेत। त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे भाषा प्रभुत्व त्यांच्याकडे फार होतं, रचना कौशल्य होतं आणि विविध वृत्तात्मक श्लोक रचना करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। त्याचबरोबर त्यांनी आपल्या काव्यामध्ये यमक अलंकाराचा जास्त वापर केलेला आहे आणि म्हणून त्यांना यमक्या वामन असंही म्हटलं जातं। यमक्या वामन श्लोक रचत असताना किंवा आपल्या काव्यामध्ये त्यांनी यमक अलंकाराचा जास्त वापर केल्यामुळे त्यांना यमक्या वामन असं लोक म्हणत होते। हा जो श्लोक तुम्हाला इथं अभ्यासाला घेण्यात आलेले आहेत, चार श्लोक दिलेले आहेत आणि हे सगळे भर्तृहरीच्या नीतीशतकामधील हे निवडक श्लोक आहेत। परशुरामपंत गोडबोले, परशुरामपंत तात्या गोडबोले यांनी संपादित केलेल्या नवनीत अथवा मराठी कवितांचे वेचे याच्यामधून हे या पुस्तकामधून हे श्लोक निवडलेले आहेत। मग नेमकं काय सांगितलं आहे या श्लोकामध्ये? पहिला श्लोक जो आहे त्याच्यामध्ये मूर्खांची लक्षणे सांगितली आहेत, दुसऱ्या श्लोकामध्ये नम्रतेचं महत्त्व सांगितलेलं आहे, तिसऱ्या श्लोकामध्ये सुसंगती सांगितलेली आहे आणि चौथा एक श्लोक आहे तो 12 गोष्टींचं महत्त्व सांगितलं आहे। ते एक एक टप्प्याटप्प्यानं आपण श्लोक बघूयात। कवितेचं मूल्य आहे नम्रता सुसंगती, नम्रता आणि सुसंगती, नम्रता सुसंगती हे कवितेचं मूल्य आहे आणि सगळे जे श्लोक आहेत ते शिखरिणी वृत्तामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता पहिला श्लोक पहा, याच्यामध्ये मूर्खांची लक्षणं सांगितलं आहे। बळाने काढू नये काढू ये मनी मकर दाडेत दडला, महासिंधू लाटा तरण करू येई भुज बळा, महासर्पातेई सुमसम धरू ये निज श्री, परंतु शूद्राचे हृदय धरे धरवेना क्षणभरी। काय म्हटलंय पा? मूर्ख माणसं कशी असतात, त्या मूर्ख माणसांना कितीही सांगितलं तरी त्यांना काही समजत नाही, ती ऐकत नाहीत, वाटेल त्याप्रमाणे वागत असतात। म्हणून त्या मूर्ख माणसांचं वर्णन या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्यांनी कसं केलं आहे पा। बळाने काढू या मणी मकर दाडेत दडला, मकर म्हणजे मगर, त्या मगराच्या दाढेमध्ये समजा जर एखादा मणी अडकलेला असेल तर आपलं बळ वापरून, आपली बुद्धिमत्ता वापरून, आपली ताकद वापरून त्या मगराच्या दाढेतला मणीसुद्धा आपण काढू शकतो। आता तेवढं सोपं नाही आहे ते, एखाद्या मगराच्या दाढेमध्ये हात घालून तो मणी काढणं सोपं नाही, पण तेही शक्य आहे असं वामन पंडित म्हणतात। बळाने काढू ये मणी मकर दाढेत दडला, महासिंधू लाटा तरण करू येई भुजबळा। सिंधू म्हणजे समुद्र आणि समुद्र
पोहणं, समुद्रामध्ये पोहणं किती अवघड असतं. थोड्याशा अंतरापर्यंत आपण पोहोचू पोहू शक्य आहे, पण समुद्र पोहून पार करणं हे कदापिही शक्य नाही, कदापिही शक्य नाही. कारण अथांग असतो समुद्र, अथांग. आणि या समुद्राच्या त्या प्रचंड लाटावर स्वार होत समुद्र पार करणं शक्य नाही, पण तेही शक्य होईल जर आपल्या बाहूमध्ये बळ असेल तर तेही शक्य आहे. पहिला त्यांनी सांगितलं मगराच्या दाढेतील मणी काढता येईल. अथांग समुद्र आपल्या बाहुबळाने आपल्याला पोहून पार करता येईल. महासर्पातेही सुमसम धरू ये निज श्री. एखादा साप, साप म्हटल्यानंतर आपल्या अंगामध्ये भीती येते, पण त्या एखाद्या सापाला सुद्धा आपण असं हातामध्ये घेऊन त्याचा वेटोळा करून फुलाप्रमाणे त्याला आपल्या डोकीमध्ये ठेवू शकतो. म्हणजे सापाला सुद्धा आपण फुलासारखं डोक्यामध्ये ठेवून घेऊ. परंतु क्षुद्राचे हृदय धरेना क्षणभरी. ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या शक्य होतील. मगराच्या दाढेतील मणी काढता येईल, समुद्र आपल्याला पोहून पार करता येईल, एखाद्या सापाचं वेटोळं करून त्याला फुलासारखं डोक्यात घेता येईल. पण क्षुद्र माणसेही अशी आहेत, त्या क्षुद्र माणसांना कितीही सांगितलं तरी त्यांना पटवणं, त्यांचं मन वळवणं हे अशक्य आहे असं या ठिकाणी वामन पंडितांना सांगायचं आहे. म्हणजे क्षुद्र माणसंही किती वाईट असतात याचं त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण दुसरा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये दुसऱ्यावर उपकार करणारी व्यक्ती स्वतःकडे एवढी संपत्ती असूनसुद्धा नम्रपणाने वागते हे या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणजेच काय, माणसाच्या अंगी नम्रता असली तो नम्र असलेला माणूस हा किती चांगला असतो हे त्यांनी सांगितलं आहे. कसा आहे पा श्लोक, वृक्ष फार लवती फल भारे, लोंबती जल दे घेऊन निरे, थोर गर्व न धरी विभवाचा, हा स्वभाव उपकार पराचा. काय सांगितलं पा, थोर माणसांचं नम्र माणसांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. वृक्ष फार लवती फल भारे, एखाद्या वृक्षाला जर भरपूर फळं लागलेली असतील तर तो फळांच्या भारानं तो अतिशय नम्रपणाने खाली वागतो, त्या फळांच्या ओझानं त्या फांद्या खाली येतात. म्हणजे तो गर्व करून असा वर जात नाही, वृक्ष त्याच्या फांद्या खाली येतात. वृक्ष फार लवते फल भारे, लोंबती जल दे घेऊन निरे. पावसाचे ढग जे असतात पा आकाशामध्ये, ते पावसाचे ढग त्या पाण्याच्या ओझानं खाली 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 येतात. आणि हे जे ढग आहेत त्यांच्यामधली नम्रता आपल्याला दिसून येते. म्हणजे ते पुन्हा आणि वर जात नाही, माझ्याकडे इतकं पाण्याचा साठा आहे म्हणून ते गर्वानं असे वर जात नाहीत, माझ्याकडे इतकी फळं आहेत म्हणून झाड असं वर जात नाही, तर झाडाच्या फांद्या या खाली येतात, पाण्याचे ढग हे खाली येतात. थोरस गर्व न धरी विभवाचा, तशाच प्रकारे जी थोर माणसं आहेत ती आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा गर्व करत नाहीत. विभवाचा म्हणजे संपत्तीचा, विभवाचा. थोर माणसं जी आहेत ती आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा अजिबात गर्व करत नाहीत, उलट त्यांच्याकडे नम्रता जास्त असते. हा स्वभाव उपकार पराचा, म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणारे जी माणसं आहेत त्यांचा स्वभाव हा असा नम्र असतो. म्हणजे अशा प्रकारे दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी माहिती सांगितलेली आहे. तिसरा श्लोक आपण बघूया. या श्लोकामध्ये अधम, मध्यम आणि उत्तम ह्या तीन स्वभावाच्या माणसांच्या संगतीमध्ये माणसावर कसे परिणाम होतात याचं वर्णन केलं आहे. आणि हा जो श्लोक आहे तो शार्दूल विक्रीडित वृत्तामध्ये आहे. तोयाचे परी नावही न उरते संतप्त लोहापरी, तोयाचे परी नावही न उरते संतप्त लोहातरी, ते भासे नलिनी दलावरी पहा सन्मौक्तिकाचे परी, ते स्वातिस्तव अब्दी शुक्ती पुटकी मोती घडे न नेटके, जाना उत्तम मध्यमाध्यम दशा संसर्ग योगे टिके. तोय म्हणजे पाणी,
आता पाण्याचा थेंब हा वेगवेगळ्या माध्यमांच्या संपर्कात आला, तो लोखंडाच्या तापलेल्या लोखंडाच्या संपर्कामध्ये आला, कमळाच्या पाकळ्यावर आला, शिंपल्यामध्ये आला, तर त्याच्यामध्ये कसे बदल घडतात हे वर्णन केलेलं आहे। तोय म्हणजे पाणी, तोय तोय म्हणजे पाणी, तोयाचे थेंब म्हणजे पाण्याचा थेंब, तोयाचे परी नावही न उरते, त्या पाण्याचं नावही उरत नाही, केव्हा नाव उरत नाही, संतप्त लोहापरी। समजा एखाद्या आगीत घातलेला विस्तवामध्ये ठेवलेला लोखंडाचा तुकडा असेल आणि त्या लोखंडाच्या तापलेल्या तुकड्यावर जर पाण्याचा थेंब टाकला तर तो पाण्याचा थेंब काय होईल, त्याची वाफ होऊन जाईल, तो नष्ट होईल, तो नाहीसा होईल। म्हणजे त्या ठिकाणी तो पाण्याचा थेंब त्या ठिकाणी आल्यानंतर त्याचं अस्तित्व नष्ट होतं, त्या लोखंडाच्या तापलेल्या तुकड्यावर आल्यानंतर त्या पाण्याचं अस्तित्व नष्ट होतं। ते भासे नलिनी दलावरी पहा सौम्य, ते भासे नलिनी दलावरी पहा सौम्यिकांचे परी। म्हणजे या ठिकाणी जेव्हा ते कमळाच्या पाकळ्यावर तो पाण्याचा थेंब पडतो त्यावेळा तो एखाद्या सुंदर मोत्यासारखा दिसतो, म्हणजे अतिशय चमकदार सूर्यप्रकाशामध्ये तो थेंब पाण्याचा चमकतो। ते स्वातिस्तव अब्दी शुक्ती पुटकी मोती गडे, आणि एखाद्या नक्षत्रामध्ये स्वाती नक्षत्रामध्ये तोच पाण्याचा थेंब, अब्दी म्हणजे समुद्रातील, शुक्ती पुटकी म्हणजे शिंपल्यामध्ये, अब्दी म्हणजे समुद्रातील, शुक्ती पुटकी म्हणजे शिंपल्यामध्ये, स्वाती नक्षत्रामध्ये तोच पाण्याचा थेंब त्या समुद्रातील शिंपल्यामध्ये जर पडला तर त्याचे सुंदर सुंदर मोती घडतात। म्हणजे पाण्याच्या एका थेंबाचे बदल कसे झाले, पा लोखंडावर तापलेल्या लोखंडावर पडला त्याचं अस्तित्व नष्ट झालं, तो कमळाच्या पाकळ्यावर पडला तर त्याचे सुंदर मोती तयार झाले, आणि स्वाती नक्षत्रामध्ये तोच पाण्याचा थेंब समुद्रातील शिंपल्यामध्ये गेला तर त्याचे अतिशय चांगल्या प्रकारचे मोती तयार होतात। आणि म्हणून जाना उत्तम मध्यमाचा दशा संसर्ग योगे टिके। मग कुणाच्या संगतीत आपण जायचं, वाईट लोकांच्या संगतीमध्ये जायचं, जरा बऱ्या असलेल्या लोकांच्या संगतीमध्ये जायचं, का एकदम चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये जायचं, हे पाण्याच्या थेंबावरून त्यांनी उदाहरण दिलेलं आहे। चौथा श्लोक जो आहे पा, या श्लोकामध्ये पैशासंबंधी विचार मांडलेला आहे। एक द्रव्यदान करणे, दुसरे पैशाचा उपभोग घेणे, या दोन्ही गोष्टी केल्या नाहीत तर पैशाचा नाश होतो। द्रव्य म्हणजे पैसा, जर आपल्याकडे पैसा असेल तर तो पैसा दान केला पाहिजेत, किंवा त्या पैशाचा आपल्या सुखासाठी आपण उपभोग घेतला पाहिजे। समजा दानही केलं नाही आणि त्याचा उपभोगही घेतला नाही तर काय होईल, तो पैसा नष्ट होईल। शेवटी माणूस मरतो आणि मेल्यानंतर कुणीही आपल्यासोबत काहीही घेऊन जाऊ शकत नाही, आपलं घर, आपली संपत्ती, ह्या सगळ्या गोष्टी इथंच सोडून जातो। आणि म्हणून आपण जे आपल्याला आयुष्य लाभलेलं आहे त्या आयुष्यामध्ये मिळालेल्या पैशाचा चांगल्या कारणासाठी उपयोग करावा, एकतर तो पैसा दान करावा किंवा त्या पैशाचा उपभोग आपण स्वतः घ्यावा। वसंत तिलका वृत्तामध्ये हा श्लोक आहे। श्लोक पहा, द्रव्यास हे गमन मार्ग यथावकाश, की दान भोग अथवा तिसरा विनाश, जो घे न भोग जरी पात्र करी न हे देही, त्याच्या धनासमग केवळ नाश पाही। काय म्हटलंय पा, वामन पंडित काय म्हणतात, द्रव्यास हे गमन मार्ग यथावकाश, द्रव्य खर्च होण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत। पैसा आपण वेगवेगळ्या मार्गाने खर्च करत असतो, की दान भोग अथवा तिसरा विनाश। एकतर पैसा भरपूर जर आपल्याला असेल, पैसा असेल तरच दान करायचा, आणि तो पैसा दान करण्यासाठी ते सांगतात, एकतर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल, संपत्ती असेल, तर ती थोडीफार आपल्याला पुरेशी इतकी संपत्ती ठेवून ती दुसऱ्याला दान करावी, किंवा भोग, त्याचा आपण भोग घ्यायचा, आप स्वतःसाठी वापर करायचा,
किंवा तिसरी गोष्ट आहे पा, नाहीतर मग नाश होतो. द्रव्यास हे गमन मार्ग यथावकाश की दान भोग अथवा तिसरा विनाश. जर तुम्ही दान केला नाही, तुम्ही जर भोग घेतला नाही, त्याचा उपभोग घेतला नाही, तर त्या पैशाचा नाश होतो. त्याच्या धनास मग केवळ नाश पाही, आणि अशा प्रकारे त्याचं धन सगळं नष्ट होऊन जातं, त्याचा कुणालाहीच उपयोग होत नाही, ना स्वतःला उपयोग होतो ना दुसऱ्याला उपयोग होतो. पाचवा श्लोक आहे पा, या पाचव्या श्लोकामध्ये त्यांनी 12 गोष्टी सांगितल्या आहेत, आणि या 12 गोष्टी आपल्या हातातून जर नाहीशा झाल्या तर आपलं जीवन वाया जाण्यास वेळ लागत नाही, आणि म्हणून कुणीही या 12 गोष्टी वाया घालवू नयेत असं वामन पंडित सांगतात. श्लोक पहा, शार्दूल विक्रीडित वृत्तामध्ये आहे. दुर्मंत्रे नृपे संक्तिस्तव यती की पुत्र ही लालने, वेदान्यध्ययने द्विजाती कुलदुष्पृते खलाराधने, नासेसिल न पाहता कृषी मदे मा लाजमध्ये फुका, साठे मित्रपण प्रवास गमने स्नेह प्रमादे रुका. याच्यामध्ये 12 गोष्टी सांगितल्या आहेत. कोणकोणत्या 12 गोष्टी? दुर्मंत्रे नृप, म्हणजे रूप म्हणजे राजा. हा जो राजा असतो त्याला जर त्याच्या संगतीमध्ये जर वाईट मंत्री असतील, आता राजाचा कारभार कसा चालतो, त्याचे मंत्री त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना करत असतात, मंत्र्यांच्यावर तो विश्वास ठेवतो आणि त्याचा राज्यकारभार चाललेला असतो. पण राजाला मदत करणारे हे जे मंत्री आहेत, हे जर वाईट वर्तनाचे असतील, स्वार्थी असतील, लोभी असतील, आपल्या राज्याबद्दल त्यांना प्रेम नसेल, देशद्रोही असतील, तर राजाचा नाश होतो. दुर्मंत्रे नृप संगतीस्तव यती, आणि साधू जे आहेत, हे साधूंना जर चांगली संगत लागली नाही तर साधूसुद्धा नष्ट होऊन जातात. म्हणून साधूंना नेहमी चांगली संगत असली पाहिजेत. की पुत्र ही लालने, पुत्राच्या अति लाड करू नये, असं वामन पंडित तिसरी गोष्ट सांगतात. बा, जेव्हा आपण आपल्या मुलाचे जास्त लाड करतो त्यावेळा ती मुलं बिघडण्याची शक्यता असते, आणि म्हणून मुलाचे जास्त लाड करायचे नाहीत. मुलांच्यावर लहानपणापासून चांगले संस्कार करणे, त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देणे, छोटी मोठी कामं घरातली त्यांना लावणे आणि त्यांना चांगलं घडवणे हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून म्हटलंय बा की पुत्र ही लालने, अति लाड केल्यानंतर पुत्रसुद्धा बिघडतो. राजा हा मंत्र्यांच्या वाईट सल्ल्यामुळे नाश पावतो, साधू वाईट संगतीमुळे नाश पावतात आणि अति लाड केल्यामुळे पुत्र बिघडतो. तिसरी गोष्ट सांगितली. चौथी काय सांगितली पहा, वेदानध्ययने द्विजाती. द्वि या शब्दाचा अर्थ आहे ब्राह्मण. द्वि म्हणजे ब्राह्मण, द्विज असं म्हटलं जातं त्याला, द्विज ब्राह्मण. वेदांचा जर अभ्यास केला नसेल तर ब्राह्मणांचा नाश हा अटळ आहे. म्हणून ब्राह्मणाने सातत्यानं वेदांचा अभ्यास करावा असं त्यांनी म्हटलं आहे बा. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचं जे काव्यशास्त्र आहेत, पुराण आहेत, यांचा सातत्यानं त्यांनी अभ्यास करावा आणि तो दुसऱ्यांनासुद्धा शिकवावं. ते जर त्यांनी केलं नाही तर ब्राह्मणांचा नाश अटळ आहे. दुष्पुत्रे, समजा एखाद्याच्या कुळामध्ये जर वाईट पुत्र जन्माला आला तर त्याचा कुळ नष्ट होतो. खलाराधने, दुष्टांचा सहवास हा सुद्धा वाईट असतो, म्हणून दुष्टांच्या सहवासापासून आपण दूर राहिलं पाहिजेत. म्हणजे संगतीचा परिणाम हा वाईट होतो या अगोदरच्या श्लोकामध्ये आपण पाहिलेलं आहे. म्हणजे जशी संगत असेल तशा प्रकारे आपल्यावर संस्कार होत असतात, आणि म्हणून दुष्टापासून आपण दूर राहिलं पाहिजेत. नासे सील, म्हणजे वाईट संगतीनं आपलं चारित्र्य बिघडतं. सील म्हणजे चारित्र्य. नासे सील न पाहता कृषी, आणि समजा एखादा शेतकरी शेताकडेच गेला नाही, त्यानं आपल्या शेतीकडे पाहिलंच नाही, दुर्लक्ष केलं, तर त्याची शेतीसुद्धा नष्ट होऊन जाईल. त्या शेतीमध्ये रान उगवेल, चांगल्या प्रकारचं पीक येणार नाही, ती नापीक होऊन जाईल. आणि म्हणून नासे कृषी मध्ये माणसामध्ये अहंकार जर असेल तर त्या अहंकारानेसुद्धा माणूस बिघडतो. म्हणून
अहंकार सुद्धा वाईट आहे, लाज मध्ये फुका। समजा एखादा दारू पिणारा माणूस असेल तर दारूचं व्यसनसुद्धा वाईट आहे आणि त्या दारूच्या व्यसनामुळे अनेक लोकांच्याकडून आपल्याला बोलून घ्यावं लागतं। म्हणून लाज मध्ये फुका म्हणजे मद्य म्हणजे दारू, दारू पिल्यानंतर ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे, आपल्याला सगळ्यांच्याकडून बोलून घ्यावं लागतं। साठे मित्रपण जे लबाडी करणाऱ्या मित्रापासून आपण नेहमी दूर राहिलं पाहिजेत। साठे मित्रपण प्रवास गमने स्नेह, सतत प्रवास केल्यानंतर या ठिकाणी आपला स्नेह जो आहे तो कमी होतो असंही त्यांनी म्हटलेलं आहे पा। आणि शेवटचं एक सांगतात प्रमादे रुका, म्हणजे चुकीच्या मार्गाने आपण पैसा खर्च केल्यास नष्ट होतो, आणि चुकीच्या मार्गाने पैसा आपण खर्च करायचा नाही। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण जीवनातल्या 12 गोष्टी या शेवटच्या श्लोकामध्ये वामन पंडितांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।